सावधान या. अरे जाकी जाकी पोरांना घरला घेऊन ये जा. थांबा, कुणी भी कुठं भी जायची गरज नाही. पुष्पा, का अशी वागलीस? अग यात काय तर तोडगा निघाला असतच की, आता कुठं पोर जातील? अग कुठं राहतील याचा विचार केलास का जर तरी तू? अहो मग मला काय विचारताय? इचरा की शिकलीला? जी काय केलंय ना तिनेच केलंय. नाही अशी नाही तिला तर ना. पुष्पा, पुष्पा शिकले. पुष्पा शिकले, तुला लागलं तर नाही लागलंय. नाही ओ मामी, नाही लागलं. तुझा आभार कसं मानव तीच मला कळना बघ. खरंच आदर्श सुनायस बघ तू. आज जे काय चांगलं झालंय का नाही ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय बघ. अग काय पोर खेळ लावलाय? काय झालंय ते आम्हाला तरी सांगा. आहो कशाला एवढं चिडताय? एवढं बीपी नका वाढवून घेऊ, नाही जात आली एकदम. पुष्पे आहो जरा थंड घ्या. हि तर एवढं नाटक करून आमचं आधीच रक्त आटले आणि तुमचं काय मधीच. अग काय बायकायचं तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या दुखीच? सांगते समजा सांगते. तुम्ही सगळे आधी बसून घ्या. मामा बसा, जी जी बसून घ्या की. बसा बसा बसा. समजा सांगतो. या 24 तासात एकतर ती या घराबाहेर जाईल नाहीतर मी तरी. एक आयडिया आली भैया. आता मला शांत झोप लागल बघ. उद्या उठून तयारी सुरू केली पाहिजे. शितली तुला काढायच्या तुला घराबाहेर काढतो का नाही बघ. अहो मामी भयानक कळलं. आपण सगळं मुद्दाम केलं ती म्हणजे त्यांना त्यांच्या घरी परत पाठवायला आपण प्लॅनिंग वगैरे केलं ते सगळं कळलंय त्यांना. हे बघा मामी, अजून तुमचं नाव तरी यात कुठं आलं नाही पण योच चान्स आहे त्यांना त्यांच्या घरी परत पाठवायचा. अगं वय पण ती जाऊन राहतील तरी कुठं? राहत्याल कुठं बी? आता तुम्ही बघितलंच की केवढा पैसा आहे त्यांच्याकडं. यापेक्षा तरी चांगल्याच ठिकाणी जाऊन राहत्याल, नाहीतर जात्याल परत त्यांच्या घरला. कारण जास्त काळ बाहेर राहणं त्यांना काय जमायचं नाही. तू म्हणतीस ती बी बरोबरच आहे म्हणा. मी हे सगळं माझ्या लेकीच्या भल्यासाठी केलंय. अगं पण पुष्पे ती आपली पोरगी आहे, तिची झाली तेवढी फरफट काय कमी नाही का? मला बी तिची काळजी आहे म्हणूनच तर मी हे सगळं केलं. नाना तुम्ही सांगा, त्यांचा संसार त्यांनी करायला नको का सांगा. आणि एकदा पाण्यात पडलं का नाही की पवायला येतच की हाय का नाही. मामी मी काय म्हणते सगळेच दमलेत, वाईत चहा टाकू का? वय वय टाक. आणि हे बघ आलं बी टाक आणि फक्कड असा चहा कर बघ सगळ्यांसाठी. काय पोचलात का घरी? 24 तासात मिशन कंप्लीट बर का?
अरे अजून 24 तास बी झाले नाहीत वय, 18 तासात घरी गेलं. फौजीची बायको आहे, मिशन कम्प्लीट करतच असते. बर आता एक काम करा, जिथं हाय तिथं सुखानं संसार करा. माझं डोसकं तर निस्तभन बनायला लागलंय आता. नाहीतर काय काय झाले कुणाच ठाऊक बाई. घरात जरामुळ शांतता नाही. पुष्पे एवढं सगळं करणार होतीस तर एकदा सांगायचं तरी आम्हाला. होय अगं, एवढा तुम्ही दोघींनी खेळ मांडला, पार आमचा जीव घशात आला, मग सांगता तुम्ही वय की आम्ही ठरवून केले म्हणून. असं कुठं असतं का? आओ जीजी, आधी सांगितलं असतं तर एवढं सगळं झालं असतं का? म्हणून कोणालाच नाही सांगितलं. शीतल, आजला हिची काय कल्पना दिली होतीस का? नाही नाही, त्यांना काय बी नाही सांगितलं. म्हणजे येच मिळाला नाही त्यांना काय सांगाय. आता फोन आलाय त्याच्या कानावर घाला, त्याच काय मत पडते बघूया आपण. नाही नाही नको, त्याला काय सांगत बसू नका, तू इकडचाच विचार करत बसेल. नको, झाला एवढा तमाशा बाज झाला. नाहीतर तेवढंच घेऊन बसत्याल डोसक्यात. पण आता भैयासाहेबांनी जयश्रीत जाणार कुठ? कुठ म्हणजे? त्यांच्या घरी. अगं त्यांच्या घरला कसं जात्याल? अगं त्या दिवशी त्यांच्या आईनं त्यांना त्यांच्या इस्टेटीतनं बेदखल केलंय ना, मग त्यांच्या घरला कसं जात्याल? पुष्पे एवढा विचार केलायस ना, मग आता ह्याचा पण विचार केला असशील की दोघं कुठं जाणार, कुठं राहणार, का त्याची काही वेगळी व्यवस्था केली? ओ उगा तोंड मारायचं काम नाही काय? एवढंच वाटत असेल ना तर घ्या दोघांना बी बोलवून. सगळ्यांच्याच मनात होत, पण उगा आपला आता मला बोलायला लागलेत. पुष्पे तुला तर काय बोलून फायदाच नाही. अहो तुम्ही नका काळजी करू, मस्त पैसे आहेत त्यांच्याकडे, राहत्याल कुठे तर भाड्याने खोली घेऊन, नाहीतर हॉटेलात राहत्याल. माझा जावई मस्त हुशार आहे, तो काय आपल्या पुरीला असं रस्त्यावर थोडीच आणणार आहे. काय भैया कुणीकडे सहकुटुंब देवदेव करायला निघाला का? हा देवदेवालाच चाललोय, या तुम्ही. भैया चला. थांबा, काय लावली ही? हा काय? काय आणि मला चित्रावर तुमच्या संग मी पण आलेला रस्त्यावर. झालं, मिळाली तुमच्या मनाला शांती? मोठं मोठं बोलायला निसतं जमत, करायच्या नावाने नुसतीच बोंब. बस आता बोंबलत. माझ्यावर राग काढून काय होणार आहे का? तुमचे घरातले असे वागले त्याला मी तर काय करणार? माझ्या घरच्यांना काय बोलला तर याद राखा. तुम्हाला इतके दिवस ठेवून घेतलं, तुमची उठाबस केली, ते काही उगच केलं का? उलट आणि त्यांच्यावरच तुम्ही पावशेर ठेवा. पर आता काय करायचंय ते तर सांगाल का? नाही म्हणजे घरी नेत आहे का इथंच राहायचंय रस्त्यावर? घरी जाऊ चला. अहो नाही भैया, असं घरी नाही जाता येणार आपल्या. नाही जाता येणार म्हणजे? अरे आमचं घर आहे, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही तिकडे जाऊ. सभी तिकडे जाऊन सुखानं राहता येईल. त्यांच्या खुराड्यात राहून आमचा जीव गुदमरला होता. ओ तुम्हाला शेवटचं सांगते बर का, माझ्या घराला माझ्या घरच्यांना नावं ठेवायची नाहीत, नाहीतर परिणाम लई वाईट होतील.
काय वाईट होतील? नाही ह्याच्यापेक्षा काय वाईट होतील परिणाम? बघा की काय काय वाईट होईल ते. काय होणार सांगा ना एकदाच. ओ तुम्ही माझ्याशी असलं बोलू नका बर का. बोलणार भैया. वहिनी साहेब शांत हो तुम्ही. अहो असं रस्त्यावर नका मांडू. भैया आपल्याला असं घरी नाही जाता येणार. अहो अख्ख्या गावासमोर आई साहेबांनी तुम्हाला इन्स्टिट्यूटतून बेदखल केले आणि आपण परत गेलो तर लोकांना उगाच प्रश्न पडतील आणि त्यांना कळेल की आपण नाटक करतोय ते. आता काय करायचं? राहू की इथंच रस्त्यावर. अहो घरात न बाहेर पडताना तेवढा तरी विचार केला असेल ना की कुठं जाणार काय करणार आहे. तेवढं पण नाही जमलं. अहो वहिनी साहेब तुम्ही शांत व्हा. भैया माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ऑफिसला जाऊन राहूयात. काय तिथ? मी तर पाय पण ठेवणार ना त्या ऑफिस मध्ये. जायची तर गोष्ट लांबच. आणि काय हाय काय तिथ? अहो असं काय करताय? एक काम करू आत्ता पुरत जाऊन राहूयात. मी सगळी तुमची सोय करतो आणि इतर रस्त्यावर भांडण्यापेक्षा आपण तिथे जाऊन विचार करूयात. हा करेक्ट आहे. तसं बी इथं उभं राहून भांडण्यात काय अर्थ नाही. चला ऑफिसवर जाऊ. आता इथं बोलताय असं पण तिकडे गेल्यावर काय होणार ते पक्क माहितीये मला. इथंच पस्तान मांडताल. हो जय श्री. करतो तुमची काहीतरी व्यवस्था. चला इथं आधी आमचं डोकं इसकटले. चला बर दुसरा काय पर्याय नाहीच ना माझ्याकडं. चला गाव सोडून निघाला का काय म्हणायच. ऑफिसला चाललो. ऑफिसला एवढं सामान घेऊन का काय झालं? घरात हकलून बिकलून दिलं का काय? ए राहुल्या तुला काही काम नाहीत का? काम नसती तर तुमच्या सारखा असं रस्त्यानं बोंबलत हिंडलो नसतो ना. ए राहुले नीट रा नाहीतर. भैया शांत बस. ए सर रे चला भैया चला. आईला घरातून बाहेर कशी काय निघाली? शीतल जिंकली का काय? हॅलो शीतल. अग काय चाललंय हे? काय अग तू मिशन कम्प्लीट केलंस वय आणि मला सांगितलं पण नाहीस. अरे आमच्यात पैसेच कशी लागली होती? पैज कसली पैज? त्या भैयाला कळलं होतं आपण सगळं केलंय ते. मग तो म्हणला या घरात एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. पण त्याला कुठं माहित होत कुणाचा पंगा घेतलाय ते. काढलं का नाही त्याला 24 तासात घराबाहेर. अग पण तू नेमकं काय केलं जरा कटून सांग की. आता कुठं निवांत सांगते मी तुला. बर पण चित्तल मानलं बर का तुला. अग येडे झाल्यात तिघच्या तिघ. अरे त्या भैयाचं तोंड तर अग आतलंय बघण्यासारखं झालं होत. आता गेल्यात ऑफिसवर पण तुला सांगतो शीतल त्यांच्या तिघांची तोंड बघून का नाही मला लय मजा येत होती.
पण शीतल तू हे सगळं आज्याला सांगितलंस ना? हे नाही 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 त्यांना काय बी माहित नाही आणि त्यांना काय सांगू बी नकस, आपल्यातच ठेव नाहीतर आनंदाच्या भरत पचकशील त्यांच्या समोर. नाही 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 अजिबात सांगत नाही, पण शीतल मला सगळं सांग काय कसं कसं नेमकं घडलं ते. अरे सांगते की आता नको नंतर सांगते, आता ठेवते. हा ओके. काय ग कुणाचा फोन होता? मामी राहुलाचा फोन होता, म्हणला भैया जयश्री भेटले होते त्याला, ऑफिसला गेल्यात सगळे. म्हणजे बघा काळजी करण्यासारखं काय बी कारण नाही. वय बाई बरं झालं बघ आलीच. अक्का काय हो कुठं गेला होता तुम्ही? औराणात आम्ही येऊन तास झाला की आणि तुमचं काहीच पत्त नाही, तुम्ही काय सांगितलं बी नाही. आलत होय अहो कुठं होता एवढा वेळ, तुमचा फोन बी लागत नव्हता, आम्ही इकडं काळजी करत बसलोय. अगं ते आम्ही जरा शीतलच्या घरी गेलतो. शीतलीकडं असं अचानक का हो काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे भैया आणि जयश्री घरातन बाहेर पडले. पडले म्हणजे त्यांच्या घरी गेले का? वय पण का राज खुशन नाही गेले? म्हणजे अगं म्हणजे शीतल त्यांना घराबाहेर काढायचा प्रयत्न करत होती असं त्यांना कळलं आणि मग लई मोठा वाद घातला बाई त्यांनी. काय लई तमाशा झाला आणि मग शेवटी ते आणि जयश्री घरातून बाहेर पडले. अहो पण पुष्पाताने कसं काय जाऊ दिले त्यांना? अगं बाई पुष्पा आणि शीतलनं मिळूनच ठरलं होतं, त्यांनी त्यांच्या घरी जावं म्हणून त्यांना घरात बाहेर काढायचं. काय दोघीने एकत्र? वय काय म्हणाव बाई ह्याला? पण काय का असना झालं ते चांगलंच झालं म्हणायचं. वय आता तरी शीतल्या त्या घरात त्रास होणार नाही. काय माहित मला तर काही कळायचंच बंद झालंय बाई. अक्का तुम्ही काय काळजी करू नका, आता पुष्पाताई आहेत ना शीतलीच्या बाजूने. आता आहे खरं पण मला तिचं काही सांगू नका बाई, ती आता एक बोलती आणि नंतर एक बोलती. वय पण ते गेलं तर कुठं? वय ना आणि तसं बी भैयानं बंगल्यावर जायची परमिशन नाही ना वय. पण काय करतात कुणाच ठाऊ, आता तर गेले तो ऑफिसवर वाटते. काय का असं ना आपल्या शीतलीच्या घरात तो भैया येऊन बसला होता, तो घरावर पडला ह्यातच आपण समाधान मानायचं. वय घरात न गेल्यात त्यांच्या आयुष्यात नाही, शेवटी किती बी झालं तरी त्या घरचा जावई येतो. मी आधी म्हणत होतो तवा जर ऐकलं असत आमच्या दोघांना जर सौत राहू दिलं असत तर बरं झालं असत. आता जे काय घडलं ना चांगलं नाही घडलं असं मला वाटते. ह्याच्यामुळं संबंध कायमची बिघडायला नकोत म्हणजे झालं. आपल्या शीतलीच्या आयुष्यात कुठल्या अडचणी येतात का म्हणे बस. शीतले सगळं काही नीट होईल ना, काय अडचण तर नाही ना येणार? अडचण मला नाही त्या भैयालाच आली असेल. याने किंवा कायमचाच घ्याय क्या ऐसा कैसा? म्हणजे मेरे को तो विश्वासच बस ना, आता कसं होईल त्यांचं? मेरे को क्या लगता है वो आप ही रोकेंगे नहीं, रात को जाते कि नहीं बुक? असं कस मी आहे की तिथं आणि जवळ मी त्या घरात आहे तवर काय त्याला परत येऊन देत नसती. जाने देना शीतल. आज पण हेच केलं ना म्हणूनच घुसला होता आमच्या घरात. आता बघच तू आमच्या घराचा दरवाजा त्याच्यासाठी कायमचाच बंद असतो.